घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवीत एक शेळी ठार तर एक जखमी केल्याची घटना पहाटेच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी येथे उघडकीस आली. रमेश सखाराम मेश्राम असे नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे. पशुपालन व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या रमेश मेश्राम यांच्या घरासमोरील गोठ्यात दोन जनावरे बांधली होती. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवीत 2 शेळ्यांचा फडशा पाडला. पशुपालक रमेश मेश्राम नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजताच्या सुमारास उठून शेळ्यांच्या गोठ्याकडे गेले असता एक शेळी मृत्यू व एक जखमी अवस्थेत दिसली. घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली. वनरक्षक RS मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यात पशुपालकाचे 12,000 रुपयांचे नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.